हॅलो स्टुडंट्स आय एम साथी शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट तर आपण बघणार आहे आपलं नेक्स्ट लेक्स लेसन फिफ्थ स्कॉलरशिपचे आपण बघतोय सगळे क्वेश्चन्स म्हणजे आत्तापर्यंत आपण इलेवन्थ लेसन आतापर्यंत बघितलेलं आहे नवनीतचं जे बुक आहे ट्वेंटी ट्वेंटी वनचं ह्यातले क्वेश्चन्स मी सॉल्व करायला लागले तर आता आपण बघणार आहे ट्वेल्थ लेसन वर्ड प्रॉब्लेम्स ऑन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑलरेडी आपण मल्टिप्लिकेशनचे इंट्रोडक्शन पार्ट डिव्हिजनचे इंट्रोडक्शन पार्ट बघितलो त्यात मी तुम्हाला छोटे छोटे ट्रिक्स ट्रिक्सहीच शिकवलेलं आहे तर फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर ते व्हिडिओ नक्की बघा कारण त्यात डिव्हिजनचे खूप छान ट्रिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला मोठे जे, जे डिवायझर असते टू डिजिट डिवायजर मोठे नंबरचे ते इझिली सॉल्व्ह कर, करू शकता तर ते व्हिडिओ नक्की बघा बघितला नसेल तर तर स्टार्ट करूया अजून एक तुमच्यासाठी तुम्णे खूप छान प्रॅक्टिससाठी आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते जे मॉकटेस्ट असतील ते सॉल्व्ह करा म्हणजे हे क्वेश्चनच्या व्यतिरिक्त तुम्हाला तेही क्वेश्चन भेटतील प्रॅक्टिसला जेणेकरून तुमचं खूप फायदा होणार आहे ओके okay, तर वेळ न घालवता स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज नंबर ट्वेल्व पॉईंट वन कारण ह्यात इंट्रोडक्शन पार्टमध्ये तेच इथं रिपीट होणार आहेत क्वेश्चन सो आम्ही डायरेक्टली एक्सरसाईज स्टार्ट करणार आहे एक्सरसाइज नंबर ट्वेल्व पॉईंट वन तर ता त्यातलं फर्स्ट क्वेश्चन आहे अ वर्कर वर्किंग एट आवर्स अ डे अर्न्स रुपीज नाईन थाउजंड फॉर वर्किंग फिफ्टीन डेज हाऊ मच डज ही अर्न प्रॉफिट पर आवर तर तुम्ही बुकमध्ये हे क्वेश्चन बघू शकता क्वेश्चन काय आहे वर्कर वर्किंग एट आवर्स पर डे अँड अर्न रुपीज किती रुपीज एट uh, आवर्स एका दिवसात अन म्हणजे काम करून तो किती अर्न करतो एट एट आवर्स अ डे म्हणजे फिफ्टीन डेज काम करून तो नाईन थाउजंड रुपीज अर्न करतो वर्किंग इन फिफ्टीन डेज तर हे आहे आपलं क्वेश्चन जे मी शॉर्टमध्ये जे जे, जे गिवन आहे तेवढं पार्ट लिहून काढलेलं आहे तर क्वेश्चन काय आहे हाऊ मच डज ही अर्न पर आर तर पंधरा दिवसाचे त्याचे इन पंधरा दिवसाचं इन्कम आहे नाईन थाउजंड रुपीज आणि एका दिवसाला रोज त्यांनी एट आवर्स काम करतो तर वन आवरचं प प्राईस किती झालं म्हणजे पर आवरचं त्याचं इन्कम किती झालं ते आपल्याला फाईंडआउट करायचं आहे तर इथं ऑप्शन आहेत आपलं वन रुपीज फोर्टी फाईव्ह सेकंड ऑप्शन आहे रुपीज सेवंटी फाईव्ह थर्ड ऑप्शन आहे रुपीज सिक्स्टी फाईव्ह अँड फोर्थ ऑप्शन आहे रुपीज वन हंड्रेड अँड फाईव्ह ओके तर आपल्याला बघा आधी वर्किंग इन फिफ्टीन डेज फिफ्टीन डेज आणि रोज एट आवर्स तर आपल्याला आधी काढावं लागेल की किती आवर्स काम झाले म्हणजे किती तास तो पंधरा दिवसाचे किती तास झाले आधी ते काढावं लागेल मग ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फिफ्टीन इंटू एट करावं लागेल म्हणजे टोटल किती तास काम केला ते आधी काढूया आपण तर फाईन तर टोटल फिफ्टीन एट जा वन ट्वेंटी वन ट्वेंटी uh, आवर्स म्हणजे टोटल फिफ्टीन डेजचे वन ट्वेंटी आवर्स त्यांनी काय केले काम केलं कारण फिफ्टीन एट जा वन ट्वेंटी एट फाय जा फोर्टी सो आता वर्किंग इन फिफ्टीन डेज किती डेज काम केले फिफ्टीन डेज तर फिफ्टीन डेज uh, आणि आता आपल्याला काय करायचं क्वेश्चन आहे हाऊ मच अर्न वन आवर पर आवर तर नाईन थाउजंड रुपीज टोटल इन्कम आहे आणि टोटल आवर्स किती आहेत वन ट्वेंटी सिम्पल आहे आपल्याला आता डिवाईड करावं लागेल आपण आधी ला मल्टिप्लिकेशन केलो टोटल किती तास झाले ते काढलो त्याच्यानंतर आता आपल्याला डिवाईड करावं लागेल त्या जे जेणेकरून आपल्याला पर एक तासाचं इन्कम त्याचं कळेल आता ह्या टाईपचं डिव्हिजन इझी होईल आपल्याला कारण बघा असं जर डिव्हिजन तुम्ही केला तर इथं डायरेक्टली आपण काय करू शकतो झिरो झिरो कट करू शकतो म्हणजे आता ट्वेल्वनी डिवाईड करायला इझी होतं आहे आपल्याला बरोबर आता बघा ट्वेल्थच्या टेबलमध्ये नाईंटी आहे का नाही आहे तर नाईंटीपेक्षा स्मॉलर नंबर ट्वेल् सेवन जा ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व ट्वेल, ट्वेल सेवन जा एटी फोर तर किती रिमेनिंग झालं सिक्स तर ट्वेल् फाय जा सिक्स्टी तर आन्सर आलं सेवन्टी फाय म्हणजे पर आवर त्याचं प्रॉफिट म्हणजे अर्न किती इन्कम आहे सेवंटी फाय रुपीज तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं ऑप्शन टू आता हेचं हेडिंगच आहे ह्या ह्याचं टॉपिकचं वर्ड प्रॉब्लम ऑन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आता ह्याच क्वेश्चनमध्ये आपण मल्टिप्लिकेशन पण केलो आणि डिव्हिजन पण केलो पण कधी काय करायचं हे तुम्हाला थोडंसं क्वेश्चन जर प्रॉपर रीड केला तर तुम्हाला नक्की समजेल म्हणून जेव्हा पण एक्झाममध्ये आपण जे एक्झाम सॉल्व करायला जातो तेव्हा क्वेश्चन प्रॉपर रीड करायचं खूप इम्पॉर्टंट आहे ओके तरी बघून घ्या आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन तर स्टुडंट्स आपण बघूया सेकंड क्वेश्चन काय आहे इफ अ नंबर इज डिवायडेड बाय ट्वेंटी फाईव्ह द रिमाइंडर इज एट इफ इट इज डिवायडेड बाय ट्वेंटी सिक्स द रिमाइंडर इज झिरो वॉट इज दॅट नंबर तर इथं आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे तर ह्या कुठल्याही नंबरला जर ट्वेंटी फायनी जर डिवाईड केलो तर रिमाइंडर एट यायला पाहिजे आणि त्याच नंबरला आपण ट्वेंटी सिक्सनी डिवाईड केलो तर रिमाइंडर किती यायला पाहिजे झिरो यायला पाहिजे तसं कुठलं नंबर आहे तर थ्रू ऑप्शनच आपल्याला जावं लागेल पहिलं ऑप्शन बघूया काय आहे आपण काय करू प्रत्येक नंबरला ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी सिक्सला डिवाईड करून बघूया स्पीडमध्ये होते वेळ नाही लागत तुम्हाला टेबल्स लर्न असेल तर हो, तुम्ही इझिली करू शकता इफ तुम्हाला टेबल लर्न नाही आहे ट्वेंटी फाय तर इझी आहे तरी पण आपण साईडला टेबल्स लिहून घेऊ शकतो तर इथं बघा ट्वेंटी फायव्हचं टेबल फिफ्टी सेवंटी फाय हंड्रेड वन ट्वेंटी फाय वन फिफ्टी तर सफिशियंट आहे तर ट्वेंटी सिक्सचा पण टेबल लिहूया तर इझी ट्रिक आपल्याकडे ऑलरेडी आहे टू टू जा फोर सिक्स टू जा ट्वेल्व मग हे ट्वेंटी सिक्स फिफ्टी टू मग ट्वेंटी थ्री जा सिक्स एटीन मग इथं काय येणार सेवंटी एट फोरचा काय येणार एट सिक्स फोरचा ट्वेंटी फोर मग वन हंड्रेड अँड फोर आपण टेबल्स तयार करतो आहे फक्त टेन आणि थर्टी सो वन थर्टी नेक्स्ट ट्वेल्व आणि थर्टी सिक्स सो वन फिफ्टी सिक्स ओके तर सपोज ट्वेंटी सिक्सचं लर्न असेल तरी पण आपण इझिली एकदा साईडला करून घेतलं आता बघूया डिव्हिजन करूया आपण वन झिरो फोर सेवन टू ह्याला आता आपण करूया ट्वेंटी फायनी डिवाईड आता हंड्रेड अँड फोर आता बघा वन झिरो फोर हंड्रेड अँड फोर नाही आहे ट्वेंटी फाईव्ह टेबलमध्ये तो ह हंड्रेड आहे ट्वेंटी फाईव्ह फोर जा हंड्रेड किती राहिलं आहे फोर रिमेनिंग वरचं आता सपोज आता सिंगल नंबर घेतलो फोर्टी सेवन आहे ट्वेंटी फाईव्ह वन जा ट्वेंटी फाय करू शकतो आपण तर टू टू ट्वेंटी टू रिमेनिंग नेक्स्ट टू खाली घेतलो टू हंड्रेड अँड ट्वेंटी टू तर ट्वेंटी फाईव्ह एट जा टू हंड्रेड आहे रिमाइंडर ट्वेंटी टू राहिलं आहे इथं काय होतं क्वेश्चन इफ अ नंबर इज डिवायडेड बाय ट्वेंटी फाय द रिमाइंडर इज एट तर ह्याला परत ट्वेंटी सिक्सनी करायची गरज नाही आहे कारण रिमाइंडर ह्याचं एट नाही आहे ट्वेंटी so, टू आहे सो आपण बघूया नेक्स्ट नंबर हे झालं फर्स्ट ऑप्शन तर बघूया आपण सेकंड ऑप्शन वन वन टू फाय थ्री ट्वेंटी फाय वन वन टू आहे तर अगेन ट्वेंटी फाय फोर जा हंड्रेड 12 next 5 खाली है आला, नहीं आला, तर ट्वेल्व रिमेनिंग राहिलं नेक्स्ट फाईव्ह खाली घेतलो सो फाईव जा वन ट्वेंटी फाईव्ह झिरो नेक्स्ट थ्री आलं तर डेसिमलमध्ये तर म्हणजे ह्याचं पण रिमाइंडर थ्री आलं एट नाही आलं तर अगेन ह्याला ट्वेंटी सिक्सनी करायची गरज नाही आहे तर बघूया आपण थर्ड ऑप्शन दोन्ही ऑप्शन चेक केलो आपण थर्ड ऑप्शन चेक करूया जसं क्वेश्चन आहे आपल्याला क्वेश्चन थ्रू गेलो तर इझिली आणि तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड असेल तर तुम्ही हे खूप स्पीडमध्ये करू शकता आता बघा वन वन टू आहे तर अगेन वन हंड्रेड फोर जा ओके okay? तर ट्वेल्व रिमेनिंग राहिलं नेक्स्ट फाईव्ह अगेन फाय जा वन ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह नेक्स्ट एट तर इथं आलं रिमाइंडर एट तर इथं एट रिमाइंडर आलं आहे म्हणून आपण आता काय करूया ट्वेंटी सिक्सनी पण डिवाईड करून बघूया ट्वेंटी सिक्सनी डिवाईड केल्यावर झिरो आला पाहिजे म्हणजे ते ऑप्शन करेक्ट असणार आहे तर ह्या नंबरलाच आपण करूया आता हे थर्ड वन आहे वन वन टू फाईव्ह एट ह्याला आपण करूया ट्वेंटी सिक्सनी डिवाईड ट्वेंटी सिक्सचं टेबल येत नसेल म्हणून काय केलं आपण ऑलरेडी लिहून काढलेलं आहे तर फोरचा अगेन इथं पण वन हंड्रेड अँड फोर एट रिमेनिंग नेक्स्ट आता एटी फाईव्ह आहे का ट्वेंटी सिक्सच्या डब्लर नाही आहे सेवन्टी एट आहे स ट्वेंटी सिक्स थ्री जा सेवन्टी एट सेवन रिमेनिंग नेक्स्ट एट तर ट्वेंटी सिक्स थ्री जा अगेन सेवंटी एट तर स्टुडंट इथं बघू शकतो रिमेंडर झिरो आलेला आहे इथं रिमेंडर एट आलेला आहे म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे ऑप्शन थर्ड ऑप्शन थर्ड इज द राईट आन्सर सिम्पल होतं क्वेश्चन ह्याच्यासाठी तुम्ही जर तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड इम्प्रूव्ह केला तुमचं तर तुम्ही इझिली स्पीडमध्ये हे करू शकता तर कॅल्क्युलेशन स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडं अबॅकस आणि वैदिक मॅस दोन्ही अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स मिळतील आपले लेवल वेदिक मॅथ्सचे ऑलरेडी यूट्यूबवर आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तेही चेक करू शकता जेणेकरून तुमचं अजून स्पीडमध्ये इम्प्रूवमेंट होईल ओके तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन ओके स्टूडेंट तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड वन क्वेश्चन काय आहे टू फिफ्टी पर्सन डिसायडेड टू कॉन्ट्रीब्यूट रुपीज सेवन फिफ्टी एट फॉर अन इन्स्टिट्यूशन हाऊ एवर द टोटल कलेक्शन वॉज रुपीज फोर हंड्रेड लेस दॅन इंटेंडेड वॉट अमाऊंट वॉज कलेक्टेड तर इथं क्वेश्चन काय आहे आधी नीट समजून घ्या टू फिफ्टी ने डिसाईड केलं की एक इन्स्टिट्यूशनला प्रत्येक जण सेवन फिफ्टी रुपीज काय करणार कॉन्ट्रीब्यूट करणार तर टोटल कलेक्शन काय असणार आहे जे पूर्ण जे कलेक्शन झालेलं त्याच्यापेक्षा फोर हंड्रेड लेस कलेक्ट झालेलं आहे तर वॉट अमाऊंट वॉज कलेक्टेड तर सिम्पल आहे प्रत्येकजण सेवन फिफ्टी इच जर कलेक्ट केले आणि किती आहे टोटल पर्सन टू फिफ्टी तर लास्टला विचारलं आहे वॉट अमाऊंट वॉज कलेक्टेड किती टोटल कलेक्ट झालं तर इथं आधी काय आहे टू फिफ्टी पर्सेंट डिसायडेड मग हे तर काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल टू फिफ्टी पर्सन मल्टिप्लाय बाय सेवन फिफ्टी रुपीज इच मल्टिप्लायज करावं लागेल आपल्याला क्वेश्चनचं आता हे तुम्हाला जर मिनिंग नाही कळालं तर तुम्ही स्मॉल नंबर्समध्ये करू शकता सपोज आता तुमच्या क्लासमध्ये तुम्ही फोर्टी स्टुडंट्स आहे तर तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचे प्रत्येक जणांना टेन टेन रुपीज तर, 10, 10 तर तुम्ही काय करणार प्रत्येकजण टेन टेन रुपीज तर ह्याला टोटल व्हॅल्यू कसं काढणार तुम्ही टेन इंटू फोर्टी करणार मग टोटल होणार फोर हंड्रेड तसं तुम्ही तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर तुम्ही छोट्या नंबरमध्ये ते वर्ड प्रॉब्लेम तयार करू शकता आणि सॉल्व्ह करू शकता तर इथं आपल्याला करावं लागेल आधी मल्टिप्लाय काय करणार आपण टू क्वेश्चन आहे सेवन फिफ्टी इंटू टू फिफ्टी तर टोटल आपण आधी काढूया किती कॉन्ट्रीब्युट झालं तर आता इथं मल्टिप्लिकेशन लावलं ला, अगेन इथं सेवन्टी फाईव्ह इंटू ट्वेंटी फाईव्ह मी तुम्हाला तेच सांगत आले आहे तुमचं काय असायला पाहिजे स्पीडमध्ये असायला पाहिजे कॅल्क्युलेशन फाय फाय ट्वेंटी फाय सेवन फायझा थर्टी फाईव्ह अँड टेन सेवन फोर इथं सेवन फोर कॅरी टू सेवन टू तर फोर्टीन फोर्टीन प्लस फोर एटीन वन एट सेवन टू इथं फाय फायझा ट्वेंटी फाईव्ह वन एट सेवन फाईव्ह आन्सर आलं वन एट सेवन फाईव्ह इथं दोन झिरो आहेत म्हणून दोन झिरो हे मिळाले आपल्याला टोटल कलेक्शन किती झालं आता इथं फोर हंड्रेड रुपीज लेस करायचं आपल्याला कारण कलेक्शनमधलं फोर हंड्रेड लेस करावं लागेल तसं क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे तर फोर हंड्रेड लेस करून आन्सर काय येणार आहे झिरो झिरो वन वन एट सेवन वन झिरो झिरो वन एट सेवन वन झिरो झिरो ओके okay, तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं ऑप्शन वन इज द राईट आन्सर तर कलेक्शन झालं टोटल किती, 1, 87, 500, 400, किती 1, 87, okay, student, वन लॅक एटी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड त्यात फोर हंड्रेड आपल्याला लेस करावं लागेल कारण त्यांनी ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तर टोटल कलेक्शन किती झालं वन लॅक एटी सेवन थाउजंड हंड्रेड रुपीज ओके तर हे बघून घ्या आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला ओके स्टुडंट तर बघूया आपला नेक्स्ट फोर्थ वन क्वेश्चन काय आहे द कॉस्ट ऑफ एन एसयू वी एस यू वी मीन्स स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल इज थर्टी टाइम्स दैट द मोटरसाइकल वॉट इज द कॉस्ट कॉस्ट ऑफ एसयू वी इफ द कॉस्ट ऑफ मोटरसाइकल इज फिफ्टी रुपीज फिफ्टी टू थाउजेंड टू हंड्रेड एंड फिफ्टी रुपीज तो इत क्वेश्चन का है जे स्पोर्ट्स व्हीकल है तो थर्टी टाइम्स मोर दैन मोटरसाइकल्स है तो मोटरटाइक मोटरसाइकलच कॉस्ट है फिफ्टी टू थाउजेंड टू हंड्रेड एंड फिफ्टी थर्टी टाइम्स मोर म्हणजे इथं ऑब्वियसली आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल कॉस्ट ऑफ मोटरसायकल बघा काय आहे रुपीस फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी तर जे पण एस यू व्ही आहे ते थर्टी टाईम्स मोर आहे म्हणजे आपण थर्टीनी मल्टिप्लाय करणार सो एस यू व्ही दॅट इज स्पोर्ट व्हे युटिलिटी व्हेकल इक्वल टू दी आपण ठेवूया फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी मल्टिप्लाय बाय थर्टी टाईम्स तर झिरो झिरो टू टाईम्स ठेवावं लागेल आपल्याला तर थ्री डायरेक्टली मल्टिप्लाय करूया थ्री फायझचा फिफ्टीन वन कॅरी थ्री टू झ सिक्स सिक्स प्लस वन सेवन थ्री टू झ सिक्स थ्री फायझा फिफ्टीन फिफ्टीन लॅक सिक्स्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड तर ऑप्शन इथं चार आहेत ऑप्शन मी इथं लिहिलेलं नव्हते तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे ऑप्शन फोर तर फर्स्ट ऑप्शन आहे रुपीज सिक्स्टीन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेकेंड ऑप्शन है रुपीज फिफ्टीन लैक सेवेन्टी सिक्स थाउजेंड फाइव हंड्रेड थर्ड ऑप्शन है रुपीज सिक्सटीन लैक सेवी फाइव थाउजेंड फाइव हंड्रेड ना फोर्थ ऑप्शन है रुपीज फिफ्टीन लैक सिक्स्टी सेवेन थाउजंड फाइव हंड्रेड तो ऑप्शन है फोर्थ वन राइट सिम्पल क्वेश्चन होतं थर्टी टाईम्स इथं टाइम्स जेव्हा येतं तुम्ही लक्षात ठेवा सिंपल मल्टिप्लिकेशन करावं लागेल ओके तर बघून घ्या फोर्थ वन आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला ओके स्टूडेंट तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे अ बस कंप्लीटेड फोर राऊंड्स नॉनस्टॉप इन अ डे फ्रॉम नागपूर टू वर्धा अँड वर्धा टू नागपूर एवरी टाईम फोर्टी टू पॅसेंजर ट्रॅव्हल बाय द बस इफ द फेअर पर पर्सन इज रुपीज एटी फाईव्ह वॉट इज द टोटल इन्कम ऑफ द बस स्टेशन द डे तर इथं बघा क्वेश्चन का काय आहे एक बस आहे ते चार राऊंड नॉनस्टॉप रोजचे नागपूर टू वर्धा वर्धा टू नागपूर असे रोजचे चार राऊंड होते आणि प्रत्येक वेळेस फोर्टी टू पॅसेंजर कंपल्सरी त्यात असते आणि पर पर्सन कॉस्ट आहे म्हणजे नागपूर टू वर्धाला जायला एटी फाईव्ह रुपीज मग वर्धापासून नागपूरला झालं एटी फायव्ह रुपीज तर आपल्याला टोटल पर डे इन्कम काढायचं आहे ते बसचं किती वेळ होते तिथे पर डे काढायला आपल्याला बघा काय करावं लागेल फर्स्ट फॉर्टी टू पॅसेंजर आहेत आणि रुपीज प्रत्येकाला किती रुपीज लागणार ला आहेत एटी फाईव्ह तर आपण आधी मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे किती अधिक क्वांटिटी किती पर म्हणजे एका ट्रॅव्हलिंगचं किती कॉस्ट झालं ते आपल्याला काढावं लागेल वन राऊंड म्हणजे एका राऊंडचं किती होणार फॉर्टी प्रत्येकाला फोर्टी फायव्ह रुपीज मल्टिप्लाय बे फोर्टी टू पॅसेंजर आणि एटी फाईव्ह रुपीज फोर्टी टू इंटू एटी फाईव्ह करावं लागेल आपल्याला इथं बघा मल्टिप्लिकेशन थ्री फाय सेवन झिरो येणार आहे तर कॉस्ट आलं रुपीज थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सेवंटी हे वन टाईमचं झालं फक्त असे रोजचे चार राऊंड होते चार राऊंड म्हणजे किती म्हणजे चार म्हणजे वन राऊंडमध्ये आता समजा नागपूर टू वर्धा वर्धा टू नागपूर हे वन राऊंडमध्ये दोनदा झालं पॅसेंजर दोनदा ट्रॅव्हल केले म्हणजे दोन राऊंड असे टोटल चार राऊंड चा फोर इंटू टू म्हणजे टोटल एट राऊंड होते म्हणून काय करणार थ्री फायव सेवन झिरो मल्टिप्लाय एट करणार ती तुम्हाला लक्षात आलं फोर फोर मी तुम्ही मल्टीप्लाय नाही करणार आहे वन राऊंडमध्ये दोनदा पास होणार नागपूर टू वर्धा वर्धा टू नागपूर म्हणजे इथे टू टाईम झाले म्हणून तसे एट टाइम्स एट झिरोचा झिरो एट सेवन जा फिफ्टी सिक्स फायव्ह कॅरी एट फायचा जा फोर्टी फोर्टी फायव्ह फोर कॅरी एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन तर आन्सर आलेला आहे रुपीज ट्वेंटी एट तर कॅरी प्लस होते ट्वेंटी एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं ऑप्शन थ्री ऑप्शन थ्री इज द राईट आन्सर तर, तर तुम्ही क्वेश्चनचं जर मिनिंग प्रॉपरली समजून घेतला तर व्यवस्थित तुम्हाला सोडवता येतं आहे तुम्ही कन्फ्युज कुठं होणार तुम्ही फोरनी मल्टिप्लाय केला तर तुमचा आन्सर चुकेल तर तुम्ही प्रॉपर समजून घ्या राऊंड्स किती होते एट राऊंड्स होते ते लक्षात ठेवा आणि सॉल्व करा ओके okay? तर बघूया बघून घ्या ओके स्टुडंट तर बघूया आपलं नेक्स्ट सिक्स्थ वन क्वेश्चन काय आहे इन अ वास्ट फॉ लँड हाऊ मेनी सॅपलिंग्स वेअर प्लांटेड इन टू थाउजंड फिफ्टीन रोज इफ टू हंड्रेड अँड टेन सॅप्लिंग्स वेअर प्लांटेड इन ईच रो सिम्पल क्वेश्चन आहे तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला काय क्वेश्चन आहे एक फार्मलँड आहे त्यात सॅम्पलिंग्स किती प्लांट करू शकतो किती रोज आहेत टू थाउजंड फिफ्टीन रोज आहेत प्रत्येक रोमध्ये टू हंड्रेड अँड टेन सॅपलिंग घालायचे आहेत मग आपल्याला काढायचं काय आहे हाऊ मेनी प्लांटेड किती सॅपलिंग्स आपण प्लांट केलो तर इथं सिम्पल आहे मल्टिप्लाय जेवढे सॅम्पलिंग आहे आणि किती रोज आहे त्याला आपण मल्टिप्लाय करूया म्हणजे आपला आन्सर निघेल किती आहे टू हंड टू थाउजंड फिफ्टीन रोज आहे इंटू टू हंड्रेड अँड टेन ओके तर इथं मल्टिप्लाय इंटू ट्वेंटी वन करूया झिरो नंतर आपण लावू शकतो तर हे पण मेथड आपण इझिली वन टू फाईव्ह जा टेन वन कॅरी टू वन जा टू थ्री झिरो टू टू जा फोर फाय वन थ्री टू फोर टू वन झिरो इयर फोर्टी टू थ्री वन फोर लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी सॅपलिंग्स किती टोटल झाले म्हणजे किती प्लांट्स प्लांटेन केलं किती सॅपलिंग्स प्लांटेड केलं फो फोर लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं ऑप्शन टू इज द राईट आन्सर बढ़ ओके स्टूडेंट तो बढ़ू अपन सेवंथ क्वेश्चन अ शॉपकीपर हैज़ सिक्स थाउजेंड सेवेन हंड्रेड एंड फिफ्टी नोट्स ईच रुपीज टेन एंड थ्री थाउजेंड थ्री हंड्रेड सेवेंटी फाइव नोट्स ईच रुपीज ट्वेंटी वॉट इज द टोटल अमाउंट विथ हिम तो इत शॉपकीपरक नोट्स हैं सिक्स सेवन फाइव जीरो किती आहेत सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टीचे टेन रुपीजचे नोट्स आहेत सो मल्टिप्लाय बाय टेन रुपीज म्हणजे टेन रुपीजचे नोट्स किती झाले सिक्स सेवन फाय डबल झिरो ओके okay? मल्टिप्लाय केलो आपण त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थ्री थाउजंड थ्री हंड्रेड था अँड सेवन्टी फाय किती आहेत ह्याचे ट्वेंटी रुपीजचे हे ट्वेंटी रुपीजचे नोट्स आहेत तो ऑब्वियसली आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल झिरो टेन टू सेवन जा ओके तर टोटल म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झालं हे टेन रुपीजचे आहेत हे ट्वेंटी रुपीजचे आहेत तर टोटल ह्याला म्हणजे ॲड करावं लागेल तर ॲड केल्यावर आपलं झिरो झिरो टेन फिफ्टीन वन थर्टीन वन लॅक थर्टी फाय थाउजंड रुपीज टोटल शॉपकीपरकडे पैसे आहेत तर आपल्याला टोटल व्हॅल्यू काढायचं होतं तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे ऑप्शन फोर ऑप्शन फोर काय आपलं करेक्ट आन्सर आहे ओके सिम्पल होतं क्वेश्चन थोडंसं समजून घेतला तर सगळे क्वेश्चन्स इझी असते फक्त तुम्हाला मिनिंग समजायला पाहिजे क्वेश्चनचं मिनिंग समजलं तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओके तर स्टुडंट बघूया आपलं एट वन क्वेश्चन काय आहे इन अ फॅक्टरी थ्री हंड्रेड टॉयज आर मॅन्युफॅक्चर्ड पर डे इन अ पर्टिक्युलर इयर द फॅक्टरी वर्कड फॉर ट्वेंटी फोर डेज अ मंथ हाऊ मेनी टॉईज वेअर मॅन्युफॅक्चर्ड इन द इयर तर इथं रोज त्या फॅ एक फॅक्टरी आहे तिथं रोज थ्री हंड्रेड टॉईज मॅन्युफॅक्चर होते म्हणजे रोज तयार करते टॉईज किती थ्री हंड्रेड पर डे तर एका इयरमध्ये पर्टिक्युलर ट्वेंटी फोर डेज म्हणजे एका महिन्यात ट्वेंटी फोर डेज ते वर्क करतं म्हणजे एक महिन्यात थर्टी डेज असते थर्टी वन डेज असते बट ते ट्वेंटी फोर डेज वर्क करते पूर्ण इयरमध्ये तर हाऊ मेनी टॉईज वेअर मॅन्युफॅक्चरिंग इन द इयर पूर्ण वर्षात किती टॉयज मॅन्युफॅक्चर होतात तर एका वर्षात किती मंथ्स असते ट्वेल्व मंथ्स तर आपण काय करूया वन मंथमध्ये ट्वेंटी फोर डेज तर टोटल मंथ्स आहेत ट्वेल्व तर आपण आधी काय करूया ट्वेंटी फोर इंटू ट्वेल्व करूया म्हणजे वन मंथमध्ये ट्वेंटी फोर डेज वर्किंग होतं तर ह्याचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी फोर इंटू ट्वेल्व टू हंड्रेड अँड एटी एट तर टोटल मल्टिप्लिकेशन टोटल किती ट्वे टू हंड्रेड अँड एटी एट डेज काय झालं वर्क झालं आहे आणि एक दिवसात किती टॉईस मॅन्युफॅक्चर होते थ्री हंड्रेड सो सिम्पल आहे ह्याला थ्री हंड्रेडनी आपण मल्टिप्लाय करूया डायरेक्ट थ्रीने मल्टिप्लाय करूया दोन झिरो आपण लिहू शकतो आता थ्री एट जा ट्वेंटी फोर टू कॅरी थ्री एट जा ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स अगेन टू कॅरी थ्री टू जा सिक्स सेवन एट एट हंड्रेड अँड सिक्स्टी फोर हे दोन झिरो लिहूया तर आन्सर आलेला आहे एटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड तर किती टॉईज मॅन्युफॅक्चर होते होल इयरमध्ये एटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड तर ऑप्शन वन काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे इथे पण क्वेश्चन नीट समजून घेतला तर तुम्ही व्यवस्थित करू शकता तर स्टुडंट्स ह्याच्यासोबतच आपलं ट्वेल्व पॉईंट वन कंप्लीट झालेलं आहे तर व्यवस्थित स्टडी करा आणि जे इंट्रोडक्शन पार्ट आहे डिव्हिजनचे आणि मल्टिप्लिकेशनचे ते बघितलं नसेल तर ते तेही बघून घ्या आणि हे कॅल्क्युलेशन स्पीड आणि प्रॉपर क्वेश्चनचं मिनिंग समजून घेतला तर इझिली ह्या क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत तर असंच प्रॅक्टिस करा तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा त्यांनाही हेल्प हो दे आणि वन मोर इम्पॉर्टंट तुमच्यासाठी मॉक टेस्ट अवेलेबल आहे मॉक टेस्ट सॉल्व्ह करा तुम्हाला ह्या तुम्हा टॉपिकचे अजून जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करायला मिळतील आणि व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम लाईक करायचं विसरू नका कारण तुम्ही लाईक केला तर मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस होत आहे असंच प्रॅक्टिस करत राहा की प्रॅक्टिस थँक्यू